मित्रांनो, आज आपण अशा एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ज्या योजनेने फार कमी दिवसामध्ये फार प्रचंड प्रमाणामध्ये लोकप्रियता मिळवलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे पीएम विश्वकर्मा योजना। ही योजना केंद्र सरकारने आणलेली आहे आणि या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण पीएम विश्वकर्माच्या एका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये भेट दिलेली आहे आणि त्या संदर्भात आपल्याला आता संपूर्ण माहिती किंवा तो अर्ज कसा भरायचा किंवा त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या संदर्भात इथले पदाधिकारी आपल्याला ती माहिती देतील अशी मी त्यांना विनंती करतो। आणि सर, आपला परिचय द्या। नमस्कार, मी नितीन शर्मा। मी सध्या तरी SPOC म्हणून काम करतो या सेंटरवर। SPOC म्हणजे स्पोक पर्सन ऑफ द सेंटर। आणि तशी पोझिशन बघितली कंपनीत माझ्या, तर मी सध्या डिव्हिजनल हेड पण म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा सध्या माझ्या आणि तर मग हे आता विश्वकर्मा स्कीम ही तर पहिली नाही, आता याच्या अगोदर पण आपण खूप काम केलेलं आहे, पण विश्वकर्माच्या याच्यात आपण सांगू। आता पहिले आपलं माझं परिचय देतो तुम्हाला। निखिल शर्मा नाव आहे माझं आणि सध्या SPOC म्हणून पद आहे जे सांगितलं तुम्हाला। आणि त्याच्यानंतर आपल्या कंपनीबद्दल थोडी माहिती देऊन टाकू। ही आपली जी कंपनी आहे एम्पावर प्रगती वोकेशनल स्टाफिंग अँड प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाने कंपनी आहे आणि याच कंपनीच्या अंडरमध्ये हा सेंटर चालतो। म्हणजे हा सेंटर गव्हर्नमेंट ऑथराईज लावला, गव्हर्नमेंट नाही आहे, गव्हर्नमेंट ऑथराईज पण गव्हर्नमेंटचं नाही स्पेसिफिक, जसं बोललो आपण जे हेड ऑफिस ज्याला बोलतो आपण विश्वकर्मा ते नाही, हे फक्त ट्रेनिंग सेंटर। इथं तुम्हाला फक्त ट्रेनिंग दिली जाईल, बाकी जे पुढची प्रोसेस आहे तुम्हाला आपण गायडन्स पण देऊ दोन मध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये, पण जे पैसे वगैरे पडतील त्याचं आणि याचं आपलं काही संबंध नाही, फक्त तुम्हाला ट्रेनिंग मिळेल याची आपण फुल गॅरंटी। आता या योजनेचे जे लाभार्थी आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकं काय करायचं, त्याचा अर्ज कुठे करायचा आणि नेमकी त्याची प्रोसेस काय, त्याला कागदपत्र कोणते लागणार आहे या संदर्भात काही? ओके, हे बघा, सर्वात पहिले तुम्हाला सांगतो हे अर्ज भरण्यासाठी तर तुम्हाला सर्वात पहिले एकदम नॉमिनल म्हणजे आधार कार्ड अपडेट पाहिजे, म्हणजे आधार कार्डवर केअर ऑफ पाहिजे। केअर ऑफ लाईक तुम्हाला सिम्पल आपल्याकडे एक्झाम्पल नसेल, मी देतो दाखवलं असेल आहे हे कॅमेऱ्यात पण दाखवून द्या, याच्यात पण नाही सर केअर ऑफ सर हे सनाप आहे हे आधारही अपडेट नाही आहे। तुमचं म्हणणं असं आहे तर हा केअर ऑफ पाहिजे आधार कार्डवर, लाईक ते राहतं ना सन ऑफ, सन ऑफ वाईफ ऑफ तसं पाहिजे। बरं, ते सर्वात पहिले नक्की कन्फर्म करून घ्या की ते आहे आपल्या आधार कार्डवर। ते झालं की मग तुम्हाला राशन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, एक बँक अकाउंट खातं पाहिजे आणि बस एवढंच वस्तू लागतात। आणि हा अर्ज तुम्ही भरायचा, अर्ज हा भरण्यासाठी तुम्हाला सर CSC सेंटरवर जावं लागतं। त्यांना आपण ऑथराईज दिलेलं आहे, ऑथराईज केलेलं आहे की CSC सेंटरवाल्यांकडूनच हा फॉर्म भरला जाईल। हे बघा, आता अर्ज भरल्यानंतर जर आपण गावखेड्यात भरलं, समजा गावखेड्याच्या लोकेशन मध्ये भरलं, आता जवळचा एखादा गाव या मोताळा वगैरे कोणते ते आपण गाव घेतलं ना सर, त्या गावातलं सर्वात पहिले ते जाईल ग्रामपंचायत। प्रोसेस म्हणजे तुम्ही समजा CSC सेंटरवरून फॉर्म भरून आणलं, आता त्याची पुढची प्रोसेस सर्वात पहिले ते जाईल ग्रामपंचायतकडे। ग्रामपंचायतकडून तुम्हाला जे सचिव राहतात, आता मराठीत काय बोलतात कन्फर्म माहीत नाही, सचिव ग्रामसेवक ओके, हां जे ग्रामसेवक राहतात त्यांच्याकडे ती सर्वात पहिले प्रोसेस आहे। मग ते कन्फर्म करतील की बाबा हा खरंच सुतार आहे, सोनार आहे, लोहार आहे, वॉट एव्हर इट इज, हां जे काही पण ट्रेड त्यांनी भरलेलं आहे, गवंडी असो काही असो, हे लिटरली तेच आहे की नाही, कारण की याच्यात आपल्याला ओरिजिनॅलिटी पाहिजे सर्वात पहिले, कारण की आपण त्यांच्यासाठीच हा काम करतो। हे झालं, मग ग्रामपंचायतकडून ते जातं DMDC ऑफिस म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवलवर पण त्याचे ही चेकिंग होते काय जेन्युइन आहे की नाही आहे, की फक्त फेकमध्ये चालू आहे काम भरणं चालू आहे तसं। ते झाल्यानंतर मग सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, आता सेंट्रलकडे गेल्यावर सेंट्रलकडे कोणाकडे जातं, तर ते NHDC कडे जातं, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, ते आहे त्यांचं NHDC, म्हणजे स्किल सेक्टर पूर्ण NHDC हँडल करते। ते झाल्यावर त्यांच्याकडून ते येतं डायरेक्टली आपल्या पोर्टलवर सर, ते पोर्टलवर आल्यावरून जे आपली जे म्हणतो तुम्हाला पहिले आपल्या कंपनीचं नाव पॉवर प्रगती, यांचं एक TP आणि TC ID
त्या डीपी आणि टीसीआयडी वरून आपण त्या कॅन्डिडेटला आपण आपल्या सेंटरवर ट्रेनिंग देण्यासाठी आपण त्यांना आपल्याकडं बोलू शकू. ते म्हणजे आपल्या पोर्टलवर शो होऊन जातं. आधी ह्या प्रोसेसमध्ये जवळपास नाही काहीतरी 15 ते 20 दिवस लागतात, कारण की ग्रामपंचायतवाल्याने लेट केलं तर 1 महिना पण लागू शकतो. ते डिस्ट्रिक्ट लेवलवर पण अटकलं मला अजून टाईम लागू शकतो, पण प्रोसेस एकदम स्मूथली रन झाली तर 15 ते 20 दिवस मॅक्स असं आहे. आणि आता अर्ज सबमिट केल्यानंतर मग समजा अर्ज मंजूर झाला, तुमच्याकडे प्रशिक्षणाला कसं यायचं म्हणजे तुम्ही मेसेज वगैरे मी करून असं काही. अच्छा, आता सर्वात पहिले जसं मी बोलतो तुम्हाला की ग्रामपंचायत डिस्ट्रिक्ट लेवल सेंट्रल लेवल तर त्यांना 3 मेसेज जातात मोबाईल. सर्वात पहिले त्यांना एक मेसेज येईल की रिकमेंडेड बाय ग्रामपंचायत, युअर प्रोफाईल हॅज बीन रिकमेंडेड बाय ग्रामपंचायत. आता जे जर समजा सिटीत असाल बुलढाणे वगैरे तर युअर नगरपंचायत लाईक युअर म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्यांच्याकडून येतात. मग त्याच्यानंतरची 30 प्रोसेस 3 मेसेज येतात, म्हणजे तुमचं आता प्रोफाईल रिकमेंड झालं ग्रामपंचायतमधून किंवा नगरपालिकेमधून, मग झालं ते डिस्ट्रिक्ट लेवलवर, मग झालं ते NSDC. ते NSDC जेवा ते रिकमेंड होऊन परत येतात तेव्हा एक कॉंग्रॅच्युलेशनचं मेसेज येतो, कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड फॉर PM विश्वकर्मा ट्रेनिंग. त्याचे टूलकिट वगैरे सर्वच माहिती दिली जाते त्या मेसेजमध्ये. त्याच्यानंतर ते येतं पोर्टलवर, जसं मी सांगितलं ते पोर्टलवर आलं त्यांना आपण लॉग करून घेतो इथून. मग ते त्यांना सर्वात पहिले सगळं आपण जेव्हा पोर्टलवर त्यांना बोलवतो तेव्हा तिथून आपण एक लिस्ट काढतो सर. ते लिस्ट काढल्यावर त्यांना प्रॉपर वेमध्ये एक कॉलिंगसाठी आपल्याकडे माणसं त्यांना देऊन टाकतो. ते कॉलिंग करून त्यांना गाईड करतात की तुमचं आज 0 डे आहे ट्रेनिंगसाठी रजिस्ट्रेशन करण्याचं दिवसात, तुम्ही 0 डेसाठी या. त्याच्यानंतर 0 डेमध्ये जर ते पास झाले, ते पास झाल्यावर त्यांना आपण 5 दिवसाचे ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी हां बेसिक ट्रेनिंग ही बेसिक ट्रेनिंग आहे. ॲडव्हान्स वेगळी ॲडव्हान्स काय आणि आता या योजनेसंदर्भात असं ऐकलं होतं की 15,000 किती मिळते किंवा 1 ते 3 लाखापर्यंत लोन प्रोसेस. बरोबर, तर त्याच्या संदर्भात काही सांगता येईल का? बिलकुल, पहिले आपण किटबद्दल बोलू. तर किटचं कसं आहे, किट याचे दोन प्रोसेस आहेत किटचे. सर्वात पहिले 0 डे कम्प्लीट करावं लागेल. ते कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला पहिल्या दिवशी किंवा 5 दिवसाची जेव्हा ट्रेनिंग आहे त्या 5 दिवसात तुमच्या ट्रेनरला बोलून, ते ट्रेनर करणार नाही, तुम्ही तुमच्या ट्रेनरला स्वतःहून बोलून टूलकिट सिलेक्ट करून घ्यायची आपल्या PM विश्वकर्माच्या साईडवर. तुमच्या ट्रेननुसार, तुमचं जर कार्पेंटरचं ट्रेड असेल तर कार्पेंटरचं, मिस्त्रीचं असेल तर जे काही, मिस्त्रीमध्ये पण 4 आहे, ब्रेक मेसन, टाईल मेसन, कॉन्क्रीट मेसन आणि प्लास्टर मेसन. तर यांच्या संदर्भात आपल्याला कोणती जी पण तुम्ही किट आपली आहे सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर परत एक मेसेज येईल की यू हॅव सक्सेसफुली चुजन युअर ट्रेन. ते झाल्यावर तुम्हाला त्याचं 6 महिन्याचं एक पिरियड कालावधी दिली. आता ते कालावधी दिल्यानंतर तुम्हाला एक त्याच्यात तुम्हाला एक QR कोड भेटतो. ते QR कोडचं काय वापर आहे ते पण सांगतो. एक QR कोड भेटेल, नाही तर डायरेक्टली 15,000 रुपये तुमच्या फ्री टूलकिट येणार नाही. ते टूलकिटचं थोडं काही रिझन्समुळे गव्हर्नमेंटनी ते सँक्शन कॅन्सल केलं. नाही तर पहिले टूलकिटच येणार होती पोस्टनी आपल्या घरी, ते टूलकिट त्याच्यामुळे कॅन्सल झालेली, बाकी काही नाही. आता डायरेक्टली 15,000 हे झालं. आणि QR कोडचं काय इम्पॉर्टंट, जर तुम्हाला 15,000 रुपये नाही पाहिजे, तुम्हाला टूलकिटच पाहिजे, तर तो QR कोड कुठं स्कॅन करणार? समजा आता कोणी डीलर आहे जे गव्हर्नमेंट ऑथराईज आहे PM विश्वकर्माचं, त्याच्याकडं जा. त्याच्याकडे गेल्यावर आपण ते स्कॅनर त्यांना देऊ, ते स्कॅन करतील, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पडतील आणि ते 15,000 रुपयाची जी काही टूलकिट तुम्ही सिलेक्ट केलेली ते तुम्हाला प्रोव्हाइड होईल. असं आणि ते जे स्कॅनर म्हणजे ते स्कॅनर म्हणजे स्मार्ट कार्ड आहे की असं काय? नाही, तो स्कॅनर एक सिम्पल QR कोड आहे. हा, फक्त QR कोड. तो QR कोड असा की ते तुम्हाला VUPI च्या ॲपमध्ये तुम्हाला भेटतो, ते तुम्हाला फोनपेमध्ये भेटणार नाही, ते तुम्हाला GooglePay मध्ये भेटणार. VUPI स्पेशल ॲप आहे गव्हर्नमेंट, त्याच्यातच भेटत. आणि जे आपण अर्ज भरताना लिहितो परचेस ऑफ इक्विपमेंट लोनच्या संदर्भाची प्रोसेस सांगा. अच्छा अच्छा, तर ते 1 ते 3 लाखापर्यंत जे लोन देऊ करते समजा शासन किंवा बँक, तर त्याच्या संदर्भात काय सांगू शकतो?
लोन, आता लोनचं काय असं आहे बघा, लोनचं तुम्हाला सांगतो. पहिले गव्हर्नमेंट लोन देते का ते क्लिअर करू आपण. गव्हर्नमेंट लोन देते बिझनेस सेटअप करण्यासाठी. तर बिझनेस सेटअप करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट 1,00,000 रुपये दिले, तर याच्यात खूप पॉसिबिलिटीज आहे की समोरचा तो पैसे चुकीच्या जागेवर वापरून येईल, म्हणजे बिझनेससाठी नाही वापरला, ते त्याचं पर्सनल युजसाठी वापरून येईल, काही कोणाचं लग्न आलं काही झालं ते स्वतःसाठी वापरा. पण गव्हर्नमेंटने याच्यात अजून एक हे काढलं आहे, प्रोसेस अशी काढली की गव्हर्नमेंट काय करते आहे, तुम्हाला 1,00,000 रुपये तुम्हाला जर लोन पाहिजे, मग तुम्ही त्याच्यात काय करणार, 1,00,000 रुपयासाठी तुम्ही एखादा डीलरकडे जाणार, कोणत्याही शॉपवर जिसके पास GST अवेलेबल आहे. हां, हिंदी में कंटिन्यू. हाँ, जिसके पास GST अवेलेबल है ऐसे डीलर के पास आप जाएंगे, तो वो डीलर के पास जाने के बाद 1,00,000 रुपये का आपको कोटेशन बना के लेना है. कोटेशन और बिल में बहुत लोग कंफ्यूज हो जाते हैं कि बैंक वाले क्या कर रहे हैं. सर, अब मेरे को काफी सारे फोन आते हैं कि सर बैंक वाले GST बिल मांगे. अरे ऐसा पॉसिबल ही नहीं ना कि बिल मांगे. बिल कब मिलता है? सामान लेने के बाद, सीधी बात है. और कोटेशन कब मिलता है? लेने के पहले. ठीक है, एस्टीमेट. हाँ, तो बैंक वाले भी GST बिल नहीं मांग रहे, कोटेशन मांग रहे. आपको बैंक वाले को एक्सप्लेन करना है कि भाई देख, सामान लेने के पहले मेरे को बिल नहीं मिलेगा, मेरे पास पैसा भी नहीं है, मेरे पास कुछ नहीं, तो मैं कहाँ से बिल लूंगा या फिर सामान लूंगा. मेरे को तो कोटेशन ही मिलेगा, वो भी GST का मिलेगा, तो वो मैं तेरे को ला के दे सकता. तो ये चीज़ है. तो सबसे पहले तो लगेगा कोटेशन, वो भी कब लगेगा? आप ट्रेनिंग ले रहे हैं, बेसिक ट्रेनिंग खत्म होने वाली है, 5 दिन की जो ट्रेनिंग होती है, टोटल 7 दिन की है, 0 डे भी ऐड करना पड़ता है उसमें, और 6ठे दिन की एग्जाम. तो ये 7 दिन की एक ट्रेनिंग है. ये ट्रेनिंग जब आपकी खत्म होगी तब आपको हमारी तरफ से एक ट्रेनिंग सर्टिफिकेट दिया जाएगा. तो वो सर्टिफिकेट लेके आपको वो सर्टिफिकेट हो गया, आधार कार्ड हो गया, पैन कार्ड हो गया, और उसके बाद लाइट बिल हो गया, जस्ट फॉर लाइक प्रूफ के लिए कि है कहीं पर, वो लाइट बिल हो गया, और उसके बाद एक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जो आपको PM विश्वकर्मा के पोर्टल पर ही मिल जाएगा. पहले वो पोस्ट से आ रहा था, पर ये इलेक्शन प्रोसेस की वजह से थोड़ा आगे पीछे हो गया, तो वो भी आपको PM विश्वकर्मा के पोर्टल पर मिल जाएगा, तो वहाँ से भी कोई दिक्कत नहीं. और आपको ये भी लगेगा, मैंने बैंक डिटेल्स भी मांगेंगे अगर बैंकर्स उनके हिसाब से देखा जाए. जैसे बैंक डिटेल्स कैसे कि बैंक स्टेटमेंट वगैरह, जैसे अगर आपको ये खाता एक्स बैंक में है और आपको वाई से निकालना है, तो वाई को तो एक्स का दिखाना ही पड़ेगा ना स्टेटमेंट, तो वो हिसाब से बोल रहा हूँ. तो ऐसा सीन है, ये इतना होने के बाद आप लिख के डॉक्यूमेंट्स रेडी करके बैंक में जब लेके जाएंगे तो एक ऑनलाइन प्रोसेस होती है, उसको एप्लीकेशन करना पड़ता है. आप जब फॉर्म भरेंगे सर, तो उसमें क्रेडिट सपोर्ट का एक ऑप्शन है, तो क्रेडिट सपोर्ट को यस करके वहाँ पर 1,00,000 रुपये लिख देंगे, और वो एप्लीकेशन भी बैंक में लेके जाना. इतने डॉक्यूमेंट्स आपको बैंक में लेके जाइए. अगर आपका लोन नहीं होता है तो फिर हमारे सेंटर पर. सर, यहाँ पर कुछ भी आपको हम गाइडेंस करने के लिए ऑलवेज रहेंगे, कभी हमारी जितने भी हैं कैंडिडेट्स. झिरो डे मध्ये आपण काहीही प्रोव्हाइड करत नाही, नाश्ता नाही ना, त्यांना दररोजचे 500 रुपये ते भेटणार होते ते पण नाही, आणि एक्झामच्या दिवशी पण नाही, 6व्या दिवशी. पण हे जे 5 दिवसाचे जे टाईम पिरियड आहे, जे माझ्याकडे ते 8-8 घंटे राहणार आहे, सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, हे जे टाईम पिरियड आहे, याच्यात आपलं दुपारचं जेवण आहे. दुपारचं जेवण आपण प्रोव्हाइड करतो ना आपल्याकडे, जवळपास 1.5 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत ब्रेक डायरेक्ट, त्याच्यात आपलं इंटरव्हल वगैरे जे काही असेल त्याच्यात जेवण आमच्याकडून राहणार, दुपारचं एक टाईमचं जेवण. त्याच्यानंतर दररोजचे 500 रुपये त्यांना ट्रेनिंगचे भेटतात. आणि जसं तुम्ही म्हणले की बाबा जे दूरचे आहेत, जवळ आपल्याकडे 100-100 किलोमीटरहून पण लोक येत आहेत, तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, ज्यांचं सेंटरपासून लोकेशन 50 किलोमीटरहून प्लस आहे, त्यांच्यासाठी एक स्पेशल हे आहे, त्यांना काय बोलू शकतो आपण, हे भेटलेलं आहे कन्सेशन भेटलेलं आहे. ते किलोमीटर नॉक्स मला ॲक्युरेट नाही मिळेल, पण गव्हर्नमेंट त्यांना ॲडिशनल पेमेंट देते, ज्यांचं 50 किलोमीटर वन साईड आहे, बरं, 50 किलोमीटर प्लस, त्यांच्यासाठी कन्सेशन पण असं पण आहे.
एकंदरीत योजना ही सामान्य माणसासाठी आहे. हो सेम. आणि ज्याच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, आधार कार्ड आणि बँकेचं पुस्तक आहे बस, ह्या गोष्टी असणारा प्रत्येक व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतो. हो लाभ घेऊ शकतो. आता पहिले कसं होतं सर, तुम्हाला सांगतो याच्या एकतर जातीची पण अट टाकली. बरं, सुतारच सुतारचा फॉर्म भरणार, लोहारच लोहारचा फॉर्म. पण त्याच्यानंतर जेव्हा ते बघितलं वरच्या लोकांनी, त्याच्यात ऑल कास्टमध्ये खूप सारे असे पण लोक जे आज सुतारे पण ते सुतार काम करत नाही, जे लोहार आहे ते लोहारचं काम करत नाही. म्हणजे काही असो, कोणतेही जातीचे असो, धर्माचे असो, वेगळं वेगळं. आता याच्यात त्याची एक अट काढून दिली. पहिली अशी अट होती की 28 जे काही पण याच्यात ग्रेड आहे ते त्याच स्टेटचा माणूस त्या ग्रेडमध्ये त्यांनी फॉर्म भरला. पण ते आता असं नाही झालेलं, आता कोणीही कोणताही फॉर्म नाही. तर त्याच्याकडे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजे बस. सलीम सर, तुमच्या या मुलाखतीचा खूप चांगला इम्पॅक्ट लोकांवर पडलाच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही हे केलं. आणि जे न्यू कमर्स आहे आता फॉर्म भरण्यासाठी किंवा नंबर लागेल की नाही, फॉर्म भरू की नाही, तर त्याचं फक्त फॉर्म भरायचाच खर्च जाणार आहे. थोडीशी वाट पाहिली की त्याचा नंबर लागेल. लागेल लागेल, बिलकुल लागेल. चालेल, ठीक आहे सर. ओके, चांगलं वाटलं. थँक्यू थँक्यू. धन्यवाद.